नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज मी चाललो आहे कुंभलेगावमध्ये। कुंभलेगावातील जी महालक्ष्मीचं मंदिर आहे ना, तर तिथे सुंदर असे कार्यक्रम असतात। नवरात्रीचे दिवस चालू आहेत आणि नवरात्रीचे 9 दिवस तिथे कार्यक्रम असतो। अतिशय सुंदर असे कार्यक्रम असतात, कारण गावातील सर्व कुंभलेगावातील जी भरपूर अशी मंडळी आहेत ना, ती सर्व एकत्र येऊन हा कार्यक्रम करत असतात। आणि आजसुद्धा कार्यक्रम आहे, तो शक्ती तुर्याचा कार्यक्रम आहे। जंगी सामना आहे, साक्षी शिंदे आणि विशाल निकम यांच्यामध्ये आहे। तर सुंदर असे दोघेही कार्यक्रम करत असतात। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आपण सुद्धा जाणार आहोत या कार्यक्रमाला। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा। तर आता जाऊया आपण कुंभलेगावमध्ये।
नाचाचे दरवर्षीप्रमाणे उत्सव साजरे करतो, बाऱ्या ठेवतो. या बारीला पंचक्रोशीमध्ये भरपूर लोक हा आनंद लुटण्यासाठी येतात. आम्हा ग्रामस्थांना हाच एक आनंद वाटतो की पंचक्रोशीमध्ये मोठ्या प्रमाणात महालक्ष्मी मंदिराचा उत्सव साजरा होतो. आज आमचे कित्येक तरुण मुलं आहेत, यांना एक आदेश पुढं झालेलं आहे की हा उत्सव सतत कसं मोठ्या प्रमाणात चालू होईल. आणि देवी जागृत देवस्थान हे पूर्ण तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये कसं नाव जाईल, नावलौकिक होईल, ह्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आणि या देवीचं वैशिष्ट्य असं म्हणजे नवसाला पावणारी आणि संपूर्ण तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यामध्ये अशी देवीचं या महालक्ष्मीचं शक्तीपीठ आहे. आणि या शक्तीपीठाच्या माध्यमातून बरेचसे नवस या ठिकाणी पूर्ण होतात. आजच्या या 10/10/2024 रोजी आज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आणि या कार्यक्रमानिमित्त माननीय आमदार योगेशदादा कदम यांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली. त्याचप्रमाणे कोकणचा बुलंद आवा धान्यावाग सन्माननीय रामदासबाई कदम हेही या कार्यक्रमात उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे.